अत्यंत उत्तम मसाले आहेत. भारी वाटलं तुम्हाला. अत्यंत उत्तम मसाले आहेत. दिल खुश कर दिया सागर सर. नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आत्ता मी पुणे नाशिक हायवेवरती आहे. एक नवीनच हॉटेल चालू झालेलं आहे, एक महिना झालेला आहे. आणि मी फक्त गुगल मॅप्सवरती जे रेटिंग बघितलं 5 स्टार रेटिंग होतं, त्यामुळं म्हटलं एकदा व्हिडिओ बनवून जाऊ. त्यामुळं इथं मी त्यांना फोन केला, इथल्या मालकांना. ते म्हटलं चालतं आहे, तुम्ही बनवा व्हिडिओ, त्यामुळं आलो आहे. हॉटेलचं नाव आहे मटणावर, त्यामुळे स्पेशालिटी असणार आहे मटणच. हे नावाचं सगळं काय, तर कसं हॉटेल खोललं काय आणि घरगुती जेवण म्हणतं ते मिळतं. हॉटेलचं नाव जरी मटणावर असलं तरी त्यांची स्पेशालिटी मटण तर आहेच, त्याचबरोबर व्हेजमध्ये मासवळी यांची स्पेशल आहे. इथल्या ज्या लोकेशनचं जर म्हटलं तर इथलं लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रॉपर गुगल मॅपचं लोकेशन तुम्हाला दिलं जाईल, जेणेकरून तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता. तर आतमध्ये जाऊ आपण आणि कसं जेवण आहे काय ते पाहू. हे बघता मित्रांनो, आतमधला ॲम्बियन्स आहे, भारी ॲम्बियन्स आहे, भारी डेकोरेशन केलेलं आहे. आता किचनमध्ये जाऊ आपण, आतमध्ये किचनमध्ये कसं प्रिपरेशन होतं आहे, कशा प्रकारे बनवलं जातं आहे आणि घरगुती पद्धतीने बनवलं जातं आहे, कसं होतं आहे ते बघू. मच्छी, चिकन, मटन, म्हणजे सगळं काही तुम्ही बनवता? हो, मी बनवतो घरगुती पद्धतीने. हो, एकदम घरगुती पद्धतीने. आता इथं काय चाललंय बनवायला? इथे चिकन आणि मटन फ्राय. फ्राय. आधीच तुम्ही मसाला टाकला का तुमचा? हो, मसाला आत्ताच टाकून घेतला. हे तो जो काळा मसाला आहे का? काळा मसाला. कोणत्या प्रकारचा आपल्याकडे चिकन आणि मटन, म्हणजे हे कोणत्या काळं मटन मध्ये कोणत्या प्रकार कोणाला लागेल? हे कांदा जाळून, कांदा चुलीमध्ये जाळून, खोबरं जाळून, मसाला मसाला करून, कांदा, खोबरं, आलं लसूण वगैरे सगळं कोथंबीर. ही आयडिया कशी काय आली हॉटेलची? पहिल्यापासून मला आवड होती. हा हा, चिकन मटन जास्त. आणि पहिल्यापासून आमच्या घरी बनत होतं जास्त चिकन मटन. त्यामुळं इथं हायवेला असल्यामुळं पहिलं आमचं 5 वर्ष तिकडं त्या हायवेला हॉटेल होतं ऑलरेडी. हो, आता हे नवीन म्हणजे 5 वर्ष आधी ऑलरेडी सुरुवात झालेली. हो हो, 5 वर्ष पहिले ते आमचं फक्त या रोडला आम्ही नवीन. आणि पहिलं आमचं तिकडे कल्याण रोडला होतं. ठीक आहे. ते चालूच आहे का? ते बंद आहे? नाही, ते बंद आहे. हो, तुपात केली जाते का? तुपात. हे सगळं काय तुपातच बनवलं जातं? हो, सगळं तुपात. मी आहे ना, यात पहिला मसाला टाकून घेतला. काळा मसाला. हो, काळा मसाला टाकलाय. आता हे मटन फ्राय बनवते. एकदम म्हणजे आमच्याकडे असं आचारी वगैरे कोणी नाही, घरगुती पद्धत. हा, सगळं आता मी बघतोय ना, लेडीजच आहे किचन मध्ये. हो. हॉटेलचे टायमिंग काय? सकाळी 11 ते संध्याकाळी 11 वाजता. आणि बंद कधी असत? बंद तसं सोमवार. सोमवारी? नॉन व्हेज? हो. आणि तशी मासवडी असते आमच्याकडे. व्हेज मध्ये रोज असते? हो हो, मासवडी रोज. कोणाला पार्सल नाही असेल तर ऑर्डर देऊन चालते ना? देतो आम्ही पार्सल पण द्यायचं. इथं मटन फ्राय झालं, इथं चिकन फ्राय. मटन रस्सा का चिकन? मटन रस्सा. तर रेवाला रस्सा तो एकदा खाली होते. तर मित्रांनो, आपण इथं आलो होतो आणि इथं काही ग्राहक आहेत ते आता खाऊन झालेलं आहे त्यांचं, आणि त्यांचा रिव्ह्यू कसा आहे इथला फूड बद्दलचा तो पाहू आपण. नमस्कार. मी पुण्यावरून नाशिकला चाललो होतो, पण दुपारी माझा नाश्ता पण झाला होता भरपेट. पण मी एक खवई आहे, खवय्याच्या हिशोबाने मला एक बॅनर दिसला मटणावळ. तो बॅनर वाचला आणि मी पुढं मला यूटर्न मारायला हे भेटलं नाही, तर मी अजून 1 किलो 1.5 किलोमीटर पुढं गेलो आणि पूर्ण यूटर्न मारून आलो. आल्यानंतर मला इकडं एक आगळी वेगळी टेस्ट चविष्ट करायला मिळाली. आणि यांचा जो मटण जे ताट आहे स्पेशल, त्यामध्ये अत्यंत उत्तम मसाले आहेत. भारी वाटलं तुम्हाला? अत्यंत उत्तम मसाले आहेत आणि मटण अगदी 1 नंबर शिजलेलं होतं. गरम भाकरी, काळ्या मसाल्याचा रस्सा, परत गरम राईस आणि सुकं फ्राय मटण. मी खाल्लेलं असताना देखील मी डबल प्लेट ऑर्डर केली, कारण मी पूर्ण त्याचं मी स्वाद घेतला.
मी अत्यंत ह्या हॉटेलच्या मालकांचा आभारी आहे की त्यांनी एक चविष्ट जेवण दिलं. तुम्ही पहिल्यांदाच आले होते इथं? हा पहिल्यांदाच आलो होतो. पहिल्यांदा एकदम भारी वाटलं तुम्हाला? भारी वाटलं. आम्ही एक उद्योजक, आमचं एक सिंडिकेट आहे, जेवढं आमचं उद्योगांचं उद्योग लोकांचं आमचं एक ग्रुप आहे, सगळ्यांना मी आवर्जून सांगेन की जेणेकरून इकडं भेट द्या. थँक्यू आमच्यावर बोललं. ओके धन्यवाद. मित्रांनो आपल्या पुढे थाळी आलेली आहे, स्पेशल मटन थाळी. ही हलवा फ्राय आणि ते थाळीबरोबरचा राईस आणि भाकर आहे. आपण ऑर्डर केली स्पेशल मटन थाळी. ह्याच्यामध्ये हे खारं मटन आहे, याच्यात बरेच पीस आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये दोन पीस दिले आहेत रश्श्यामध्ये, काळा रस्सा आहे फुल, अंडा करी, त्याचबरोबर सुकट, त्याचबरोबर दोन भाकरी येतात, अनलिमिटेड रस्सा. याच्यामध्ये साधा राईस किंवा मग आपण पिवळा राईस आहे हा. त्याचबरोबर आपण ऑर्डर केलेले हे हलवा फ्राय. वा, सुरुवात करू आपण हलवा फ्रायने. भारीपैकी क्रिस्प केलेलं आहे त्यांनी. मी आत्तापर्यंत खरं सांगायचं म्हणजे हलवा खालेलं नाही, बाकीचे मासे खातो पण हलवा नाही खाला. ट्राय करू. बाहेरचं जे कवच आहे ते एकदम असं क्रिस्प क्रिप्स असं आवाज येतो फार कुरुम कुरुम, आणि आतला हलवा असं मऊ मऊ हलव्यागतच आहे, एकदम मऊ मऊ. भारी वाटलं. त्यांनी सांगितलं मग कशी की अजिबात एक पण मसाला बाहेरचा वापरत नाही, फुल घरगुती मसाला वापरला होते आणि फील येतो. आता येऊ आपण मटन थाळी इकडं खारं. तर धणा पावडरचा चांगला फ्लेवर आहे, कोथिंबीरचा चांगला फ्लेवर आहे, जो पाहिजे तसा थोडंसं घरगुतीचा जो टच आहे ना तो मिळतो या खाऱ्यामध्ये. सुकं हा हा मस्तपैकी शिजलं आहे. वा, आपण सुकं मटण ट्राय करू. वा, काय भारी आहे. काळ्या मसाल्यामध्ये त्यांनी सांगितलं ना काळा मसाला घरगुती. वा, एकदम असा तिखट नाही पण चांगला मसालेदार आहे, तुपाचा फ्लेवर आहे आणि त्यांच्या मसाल्यांचा फ्लेवर आहे. असं कॉमन नाही इथं, ऐकच असं कॉमन, जरा वेगळेपणा तुम्हाला इथं नक्की अनुभवायला मिळेल. असं भारी मटण आहे. मेन रस्सा जो काळा रस्सा आहे तो पहिले अशी ट्राय करू तमच्याने. फुल कांद्याचा फ्लेवर, झणझणीत असा काळा रस्सा मटणाचा. एक नंबर, दिल खुश कर दिया काळ्या रस्स्याने. भाकरीवर पण एक नंबर लागतं. रस्सा जरा आता भातात टाकू, भातावर कसं लागतं सांगतो. वा, भातावर तो डबल डबल चवाल आहे, डबल एवढा भारी लागतो पिवळा राईस. लहान मुलांसाठी असा थोडासा एकदम चिंचिसचा फ्लेवर आहे मसाल्याचा, तुपाचा फ्लेवर फुल आणि अजिबात तिखट नाही, लहान मुलांसाठी एक नंबर असं आहे. भारी वाटलं. आता हे पूर्ण संपवतो, आपण परत भेटू. काकू एकदम मस्त जेवण झालं, एकदम भारी. जे काय कोणी येली तुम पुढं त्यांना पण असंच भारी जेवण द्या. एकच आहे आमची क्वालिटी, एकच आहे. हा मित्रांनो, जेवण वगैरे मस्तपैकी झालं, एकदम तुपाचा फ्लेवर जेवणामध्ये. हा हा, एकदम भारी वाटलं. नक्की या, एकदा व्हिजिट करा, पा, भारी वाटेल. नारायणगाव बायपासला आहे आणि या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण दिलेली आहे गुगल मॅपची. तर असेच चांगल्या कंटेंटबरोबर, चांगल्या जेवणाबरोबर, चांगल्या हॉटेलमध्ये भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.